आज 2022 आहे, 2022 असून सुद्धा आज विषय असा आहे की ग्रामीण भागातला कोणताही रस्ता पहा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन कोणताही रस्ता पहा, त्याची अवस्था काय आहे ते नक्की एकदा पहा आणि मग आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय चाललेलं आहे। तर ग्रामीण भागातले रस्ते का खराब आहेत, त्याच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे, जर चांगला रस्ता असेल तर त्याचे फायदे काय, जर रस्ता खराब असेल त्याचे तोटे काय आणि याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो, याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश आपलं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, ग्रामीण भागात जर रस्ते असतील तरच ग्रामीण भागाचा विकास होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु तसं होतंय का? त्याचं उत्तर काय? नाहीच। कारण ग्रामीण भागामध्ये अतिशय खराब रस्ते आणि त्याच्यामुळे दळणवळण होत नाही आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होत नाही, हे सगळं मोठं दुर्दैव आपलं आहे ग्रामीण भागातल्या लोकांचं। मग याच्यासाठी याचं रस्ते असण्याचे फायदे काय असतात, किंवा याला जबाबदार कोण आहे की रस्ते खराब आहे, याला आपण स्वतः जबाबदार आहेत ना, मंत्री जबाबदार आहे ना, आमदार जबाबदार ना, खासदार जबाबदार ना, जिल्हा परिषद सदस्य जबाबदार, आपण स्वतः जबाबदार आहोत, ग्रामीण भागातले लोक स्वतः जबाबदार आहेत त्याला, हे माझं स्पष्ट मत आहे। रस्ते असल्याचे फायदे काय, दळणवळण वाढतं, त्याच्यामुळे व्यापार वाढतो आणि व्यापार वाढल्यामुळे गावाचा विकास होतो ग्रामीण भागाचा। ज्या गावातून एसट्या जातात, ज्या गावातून गाड्या जातात, त्या गावाचा विकास 100% होतो। तिथे हॉटेलं चालतात, किराणा दुकानं चालतात, आणखी इतर गोष्टी चालतात, दळणवळणाची साधनं वाढतात, आपला माल पटकन आपण बाजारात नेऊ शकतो आणि विकू शकतो, ह्या गोष्टी रस्त्यांमुळे होत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु हे होत नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये, असं बऱ्याचशा ठिकाणी होत नाही। जे हायवेला कनेक्टेड गाव आहेत त्यांनाच याचा फायदा होतो, बाकीच्यांना होत नाही। तर मग रस्ते असल्याचा हा फायदा, नसल्याचा काय फायदा, काय तोटा? नसल्याचे भरपूर तोटे येतो, हेच दळणवळण व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं व्यापार वाढत नाही, त्याच्यामुळं धंदे होत नाही आणि त्याच्यामुळं गावाचा विकास खुंटून जातो, होत नाही, गावाचा कायापलट जो व्हायचा असतो तो होत नाही, हे ह्याच गोष्टींमुळे होत नाही। रस्ते आणि पाणी ह्या दोन गोष्टी आहेत। आज आपण रस्त्यावरती बोलणार आहोत, पाण्यावरतीही बोलू आपण, परंतु रस्त्यामुळं हा प्रश्न सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारा प्रश्न आहे। तर आता आपण रस्त्याचा आणखी तोटे काय, आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा होतं रस्त्यांमुळं। जर रस्ते चांगले असतील तर आपण समजा 6 किलोमीटर अंतर आहे, थोडक्यात माझ्या गावचं उदाहरण घेतो मी, माझ्या रस्त्याचं उदाहरण घेतो का, मला ज्या रस्त्यावरून जायचं असतं, आमच्या गावामधून मला यायला 6 किलोमीटरचा रस्ता आहे, तो कनेक्टेड हायवेला आहे। तर विषय काय होतो की तो 6 किलोमीटर यायला मला जर 10 मिनिटं लागत असतील, तर रस्ता खराब असल्यामुळं मला यायला त्या ठिकाणी त्या हायवेला कनेक्ट व्हायला 15 मिनिटं लागतात, 5 मिनिटं त्या ठिकाणी मला उशीर होतो माझ्या त्या रस्त्यावरून, माझ्या गावच्या त्या रस्त्यावरून। कमीत कमी रोज 300 वाहनं बारीक मोठी जात असतात, 5 मिनिटाचा जर हिशोब केला तर जवळजवळ किती होतात बघा, 300 वाहनाचे 5 मिनिटं, जवळजवळ 1500 मिनिटं त्या ठिकाणी रोज वाया जातात, 1500 मिनिटं म्हणजे 25 तास वाया जातात एक वर्षामध्ये 9125 तास, 9125 तास 1 वर्षामध्ये वाया जातात, फक्त आणि फक्त रस्ता खराब असल्यामुळे 9125 तास वाया जातात। जर त्याची आपल्याला आपण पैशामध्ये किंमत काढली, पैशामध्ये किंमत काढली तर किती होईल, 60 रुपये तास, तासाप्रमाणे जर आपण काम करत असू तर 9125 गुणिले 60 त्याची व्हॅल्यू निघते 5,47,500 रुपये। तर हे आपले पैसे वाया जातात, 5,47,500 रुपये हे फक्त तासांमध्ये कन्वर्ट, पैशामध्ये हे आपले जे 5 मिनिटं कन्वर्ट केलेत तर हे 5,47,500 रुपये होतात। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण तो रस्ता खराब असल्यामुळं 5 मिनिटं जसं उशीर होतो तसंच 10 रुपयाचं पेट्रोल आपल्याला त्या ठिकाणी जास्त लागतं। तर ते पेट्रोलची व्हॅल्यू 300 गुणिले 10 3,000 रुपये, 3,000 गुणिले 365 किती होतात, 10,95,000 रुपये होतात। 10,95,000 ही किंमत कमी नाही, भरपूर मोठी रक्कम ही आहे। त्याच्यामुळं आपलं नुकसान जवळजवळ 5,47,000 10,75,000 म्हणजे 15-16 लाखाच्या आसपास हे नुकसान जातं, हे व्हॅल्यूमध्ये पैशामध्ये
हे 4-5 वर्षात 1 कोटी रुपयात नुकसान जाणार आहे. त्याच्यामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आपले रस्ते जर चांगले असतील तर आपले हे पैसेही वाचू शकतात आणि आपल्याला आपलं कामही व्यवस्थित सुरळीतपणे करता येतं. ज्यांना लवकर कामाला जायचं आहे त्यांना जाता येतं, निघता येतं, ह्या सगळ्या गोष्टी दळून आणि गावाचा एकूणच विकास याच्यातून होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर असं काय होत नसल, काही गावामध्ये आहेत चांगले रस्ते काही गावामध्ये नाहीत, तर असं काही होत नसन तर आपण काय केलं पाहिजे, रस्ता होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर रस्त्या होण्यासाठी ह्या गावामध्ये ग्रामसभा होणं गरजेचं आहे. ग्रामसभेचे ठराव याच्यासाठी लागतात. आपण पंचायत समिती स्तरावरती, जिल्हा परिषद स्तरावरती, कलेक्टर ऑफिसला जे नियोजन प्लॅनिंगचं समिती आहे, नियोजनची समिती, जिल्हा नियोजन समिती, यांच्याकडे आपण अर्ज दिले पाहिजेत, आपले ठराव प्रस्ताव मांडले, आपली मागणी काय हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ते आपल्याला काहीच देणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपल्या पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना सुद्धा आपले ग्राम पंचायतचे ठराव दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की यांची अडचण नेमकी काय आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपली अडचण आपण सांगितल्याशिवाय कोणालाही समजणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण पहिले आपली अडचण सांगितली पाहिजे, त्याच्यानंतर हे बघा एकदा तुम्ही ग्रामसभेचा ठराव देऊन हे काय होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 10 वेळेस, 20 वेळेस, 50 वेळेस हे ठराव द्यावे लागतील आणि त्याचा फॉलोअप घ्यावं लागेल. याचं काय झालं हे आपल्याला त्या त्या कार्यालयात जाऊन विचारावं लागेल, त्या त्या लोकप्रतिनिधीकडे जाऊन आपल्याला विचारावं लागेल. त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि आपल्याला आपला रस्ता होऊ शकतो आणि जेणेकरून रस्ता झाल्यानंतर आपल्या गावचा विकास झाला हे लक्षात ठेवा. रस्ता आणि पाणी या दोन अशा समस्या आहेत की याच्यामुळे गावांचे विकास रखडले. त्याच्यामुळे हे आपण केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ही हाच उपाय आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय, तुम्ही लोकवर्गणी करून रस्ते करू शकत नाही. गव्हर्नमेंटचे पैसे आल्याशिवाय तुम्ही रस्ते करू शकत नाही. 5-6 किलोमीटरचा रस्ता जर आपल्याला 2022 मध्ये सुद्धा होत नसेल तर हे दुर्दैव आहे आणि हे करायचं असेल तर फॉलोअप घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचांनी, ग्रामसेवकांनी किंवा ग्रामस्थांनी कोणीही फॉलोअप घ्यावाच लागतो, याच्याबद्दल वाद नाही, घ्यावाच लागतो. आमदार खासदाराला फक्त तुमच्या एकट्याचंच काम आहे असं नाही, भरपूर काम असतात. त्याच्यामुळे तुम्हाला 10 वेळेस त्यांच्याकडे जावं लागेल, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडे 10-10 वेळेस जावं लागेल, तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नियोजन भवन यांना 10-10 वेळेस जावं लागेल. त्यावेळेस तुमचा कुठेतरी प्रश्न त्या ठिकाणी समोर घेतला जाईल आणि तो सोडवला जाईल. तर आता हे पा, सांगणं माझं काम होतं, मी सांगितलं, आता तुमच्या मनावरती की नेमकं काय करायचं. या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की तुमच्या मनावरती आता तुम्हाला नेमकं काय करायचं. तुम्हाला रस्ते पाहिजेत, त्याच्यासाठी फॉलोअप आणि वेळ हा द्यावा लागणार आहे. तर मित्रांनो, बस या व्हिडिओमध्ये एवढंच की रस्त्यामुळं किती नुकसान होतं, फायदा होतो हे सगळं आपण पाहिलं. तर आपल्याला आता रस्ते करायचे असतील तर फॉलोअप घ्यावा लागेल, नसतील करायचे तर शांत बसून राहायचं. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, असेच नवनवीन टॉपिक घेऊन आपण येत असतो, व्यवसाय संदर्भातले घेऊन असतो, ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या आसपासच्या गावकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण याला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम.